संजय राऊत जी का आजचं स्टेटमेंट जर पाहिलं असेल सकाळचं तर तुम्ही हा प्रश्न मला विचारला. मला याचं काही माहिती नाही, कारण का मी नवा भाई आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यावर झालेल्या अन्याय त्याच्या विरोधात ज्या पद्धतीने लढलेलं बघितलंय, ज्या नवा भाईंना अडचणीत कोणी आल्या, नवा भाईंवर अन्याय कोणी केला, नवा भाईंवर खोट्या केसेस कोणी केल्या, या उलट्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेल्या आहेत. नवा भाईंना कुठल्या काळात त्यांच्यावर केस केली, कोणी केली, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज नाही. आणि मी नेहमी सत्याच्याच बाजूने असते. आणि कोणी कुठला राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. नवा भाई माझ्यासाठी नेहमी सत्याच्या बाजूने राहिलेला एक द्रष्टा नेता राहिलेला आहे. माझ्यासाठी ते मोठे भाऊ आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर केंद्र सरकारने जो अन्याय केलेला आहे तो अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे राजकीय सुडाचं राजकारणाचं एक अतिशय वाईट आणि दुर्दैवी उदाहरण आहे. तर मला असं वाटतं ते काय आता बोलायची गेले नाही. आत्ता त्यांच्या कुटुंबाला ते घरी आले याचा आनंद आहे, आम्हालाही आनंद आहे. आता माझे ते ज्येष्ठ बंधू आहेत ते. आणि दुसरं, ज्या दुःखातून जे काही त्या कुटुंबाने सहन केलंय ते खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांच्या पोरी लढल्या, नवाबांच्या पोरी लढल्या, मी नवाबाईने आणि अनिल देशमुख साहेबांना नेहमी सांगते, ज्या पद्धतीने तुमच्या लेखी लढलेल्या आहेत त्याचा सारखा अभिमान मला. कुठल्याही नेत्याचा अभ्यास करून पुढे कर्तृत्व दाखवायचं असेल तर आर आर पाटलांकडे आदर्श पुत्र, एक आदर्श नेता, एक आदर्श बाहू, आदर्श पती म्हणून त्यांची आठवण महाराष्ट्र अनेक वर्ष लक्षात घेऊन आणि एक आदर्श म्हणून दिली त्यांच्याकडे. आमच्यासाठी तरी अजून ही लोकशाही आहे. अरे म्हणजे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला त्याला जे वाटतं ते बोलायचा अधिकार आहे. साकेत, एक गोष्ट मी तुम्हालाही सांगू की माझ्या आणि दादाच्या जन्माच्या आधीपासून, म्हणजे माझ्या व्यक्तीच्या नाही दादाच्या पण जन्माच्या आधीपासून खरं तर चोरडिया आणि पवार कुटुंबांचे ऋणानुभव आहे. आदरणीय पवार साहेब आणि अतुल चोरडियांचे वडील हे एकत्र कॉलेजमध्ये होते, त्याच्यामुळे आमचा चोरडिया कुटुंब आणि पवार फॅमिली भेटणं ह्याच्यात काही नवीन नाही, वावगं नाही किंवा आश्चर्यजनक नाही. कारण का आमचे अनेक वर्षाचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत हे सगळ्यांनाच माहिती. एक म्हणजे चोरडिया कुटुंबाकडे जाणं, भेटणं, एकमेकाच्या सुखदुःखात असणं हे आम्ही चोरडिया आणि पवार कुटुंब एकच आहोत हे 6 दशकांहून जास्त सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या त्या पिढीच्या लोकांना माहिती आहे. पहिला दुसरा मुद्दा की अनेक वेळा राजकीय मतभेद असतात आणि ते असलेच पाहिजेत एका लोकशाहीत. लोक विसरतात की एन डी पाटलांच्या ज्या मिसेज आहेत सरोज पाटील या शरद पवारांच्या सख्या बहिणी. अनेक धोरणांमध्ये शरद पवार आणि एन डी पाटील हे एकमेकाच्या विरोधात उभे राहिले. म्हणून काय आत्याचं आमच्यावरचं प्रेम किंवा आमचं आमच्या आत्यावरचं प्रेम हे कधीच कमी झालं नाही. आम्ही आमचे राजकीय विचार आणि कौटुंबिक नात्यातला ओलावा याच्यात कधीही अनेक वर्षात कधी अंतर पडू दिलेलं नाही आणि अण्णाही नाही. आमच्या कुटुंबाची जी नाती आहेत ती वेगळी आहेत आणि आमची राजकीय मतं ती वेगळी आहेत. आणि त्याच्यामुळे एन डी पाटलांचं शरद पवारांचं उदाहरण या महाराष्ट्रानी पाहिलेलं आहे. ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या जनतेनेही दाखवली की ते असं कधीच म्हणले नाही की शरद पवारांचं आणि एन डी पाटलांचं नातं कसं काय मग महाराष्ट्राने स्वीकार केलं आणि दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राने प्रचंड प्रेम दिलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.
तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली होती. त्याच्यामुळे दादा एका वैचारिक बैठकीत दादाला ते योग्य वाटत असेल एका लोकशाहीमध्ये, मला असं वाटतं. पण सगळ्यांनीच ते मान्य केलं पाहिजे. आणि आम्ही ज्या विचाराच्या बैठकीत बसतो ती कदाचित काही मुद्द्यांपेक्षा दादापेक्षा वेगळी असू शकते. त्याच्यात काही गरीब मला वाटत नाही का लोकशाही.